नमो नमः। मी डॉक्टर भागवान तायराशा गुप्ता इकबाल, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि एचजीएम कॉलेज कराड या ठिकाणी संस्कृत अध्यापनाचं काम करते। आज आपण संस्कृतम अह्नादः या 11वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रथम मंडलम सुगम संस्कृतम यातील एक भाग पाहणार आहोत। सुगम संस्कृतम हा भाग जो आहे तो कृतीपत्रिकेमध्ये 6 गुणांसाठी आहे। त्याचे एकूण 2 भाग आहेत, एक भावमुद्रा हा आणि दुसरा म्हणजे व्यावहारिक शब्दस्तवक। त्यापैकी आपण भावमुद्रा हा भाग या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। भावमुद्रा, भावनेच्या मुद्रा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह असतात। आपण व्हॉट्सअपला वेगवेगळ्या मेसेजेसला प्रतिक्रिया देत असताना, कारण फास्ट जमाना आहे, पटकन रिप्लाय द्यायचा असेल आपल्याला तर पटकन आपण चिन्हांचा वापर करतो। मेसेज टाईप करायला वेळ नाही आहे तर अशा वेळेला चिन्हांचा वापर करतो। किंवा काही ठिकाणी आपण चिन्ह पाहत असतो, कुठेही पोस्टरला वगैरे चिन्ह लावलेली असतात किंवा चिन्ह जोडलेली असतात, किंवा येता जाता रस्त्यावर देखील चिन्ह आपण पाहत असतो। वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह हे बरंच काही सांगत असतात, म्हणजे चिन्हांच्या द्वारा वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस आपल्याला प्राप्त होत असतात। त्या चिन्हांच्या खाली काही लिहिलेलं नसेल तरी देखील आपण ओळखतो की कशाचं हे चिन्ह आहे किंवा काय त्यातून व्यक्त करायचं आहे। त्या अशा प्रकारची चिन्ह पण त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात हे आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर भावमुद्रा हा जो भाग आहे तो 3 गुणांसाठी आहे। चिन्ह येणार आहेत तुम्हाला आणि त्या चिन्हांचा संस्कृतमध्ये अर्थ काय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे। प्रत्येक चिन्हाला 1 गुण आहे, अशा प्रकारे 3 गुणांसाठी 3 चिन्ह येणार आहेत। संस्कृतमध्ये त्या चिन्हांना काय म्हणतात ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया। वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांच्या मुद्रा हे आपल्या परिचयाच्या आहेत आणि प्रतीकात्मक, म्हणजे या ही चिन्ह जी आहेत ती प्रतीकात्मक आहेत। ज्या वेळेला मेसेजेसना रिप्लाय करायला किंवा शब्दांनी रिप्लाय करायला जेव्हा वेळ नसतो, पटकन आपल्याला उत्तर द्यायचं असेल त्याचं, तर अशा प्रकारचा चिन्हांचा सर्रास आपण वापर करताना दिसतो। किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची चिन्ह देखील आपण वापरलेली असतात, किंवा रस्त्यावर देखील वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही चिन्ह पाहत असतो। ती चिन्ह आपल्या परिचयाची आहेत, फक्त संस्कृतमध्ये त्याला काय नावं आहेत ती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। पहिलं चिन्ह आहे हसनम, हसण्याचं चिन्ह आहे। बघा की ज्या वेळेला काहीतरी विनोद घडलेला आहे तर त्यावेळेला प्रतीकात्मक म्हणून हसनम हे चिन्ह आहे। तर अशा प्रकारे हसतानाचं चिन्ह येते। व्हॉट्सअपला पण आपण एखाद्या विनोदाला रिप्लाय करत असताना अशा प्रकारच्या चिन्हांचा वापर करत असतो। त्याच्यानंतर कोपनम, आपण एखादा मेसेज वाचून ऐकून आपल्याला राग आलेला आहे तर अशा प्रकारचं चिन्ह आहे त्यासाठी, म्हणजे ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची कोपनम, कुपधातूपासून आहे, कोपनम म्हणजे रागावणे, ज्या वेळेला राग आलेला आहे त्या रागासाठीची जी चिन्ह आहेत त्यापैकी एक चिन्ह हे आहे कोपनम, म्हणजे राग आलेला आहे त्या रागाची प्रतिक्रिया आपल्याला व्यक्त करायची आहे तर त्यावेळेला अशा प्रकारचं चिन्ह वापरतात। त्याच्यानंतर निंदनम, निंदा करायची असेल आपल्याला एखाद्या गोष्टीची तर अशा प्रकारचं त्याला चिन्ह आहे की निंदनम, संस्कृतमध्ये त्याला निंदनम असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर पुढची चिन्ह आहेत रोदनम, एखादी दुःखद घटना घडलेली असेल किंवा आपल्याला त्या घटनेविषयी वाईट वाटत असेल, मनाची भावना आपली वाईट, म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट घडलेली आहे किंवा त्याविषयी दुःख व्यक्त करायचं आहे, अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते तेव्हा रोदनम अशा प्रकारचं चिन्ह असतं। बघा, डोळ्यातून पाणी येते असं चिन्ह आहे ते। त्याच्यानंतर म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ही चिन्ह आहेत वेगवेगळ्या प्रकारची। त्याच्यानंतर ध्यानम, चिंतनम, त्यालाच और आहे चिंतनम किंवा ध्यानम, म्हणजे एखादा मेसेज आपल्याला कळलेला नाही आहे किंवा एखादं कोड आहे त्याविषयी आपण काहीतरी विचार करतोय हे दाखवण्यासाठी समोरच्याला किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी ध्यानम हे अशा प्रकारचं चिन्ह आहे। त्याच्यानंतर खेदनम, एखाद्या गोष्टीचा खेद व्यक्त करायचा आहे, ते आपल्याला गोष्ट आवडलेली नाही आहे त्याचा निषेध व्यक्त करायचा आहे तर अशा प्रकारे चिन्ह आहे त्याला खेदनम, म्हणजे ही चिन्ह बरंच काही बोलून जातात। आपल्या मनातील भावना ह्या चिन्हांच्या द्वारा आपल्याला व्यक्त करता येतात। त्याच्यानंतर पुढची चिन्ह आहेत बघा स्वपनम, स्वपनम म्हणजे झोप आलेली आहे, कंटाळा आलेला आहे आपल्याला, तर अशा प्रकारे स्वपनम, मी आता झोपणार आहे, अशा प्रकारे एखाद्याशी चॅटिंग करताना आपल्याला बोलायचं असेल तर स्वपनम, म्हणजे झोप आलेली आहे, मला कंटाळा आलेला, आता मी झोपणार आहे, तर त्याला हे अशा प्रकारचं चिन्ह आहे। त्याच्यानंतर क्रीडनम, क्रीडनम खेळणे यासाठी हे चिन्ह आहे, तर क्रीडा प्रकार या ठिकाणी या चिन्हामध्ये दाखवलेलं आहे। ही चिन्ह बरंच काही सांगत असतात की त्यातल्या भावना आपल्याला कळत असतात।
त्याच्यानंतर अनुगमनम, अनुगमनम पाठीमागे येणे, अनुकरण करणे म्हणजे मागोमागे येणे या अर्थाचंही चिन्ह आहे. चिन्ह आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे पण उशीर झालेला आहे आणि मित्र त्या ठिकाणी आधीच येऊन पोहोचलेला आहे किंवा त्या ठिकाणी बाकीचे सगळेजण आपली वाट बघतायत, मग कधी येतो आहेस असं विचारलं तर लगेचच मी येत आहे, तुझ्या पाठोपाठ येत आहे, अशा प्रकारे अनुगमनम म्हणजे मी पाठोपाठ येत आहे या अर्थाचंही चिन्ह वापरतात. त्याच्यानंतर अम्मो, अम्मो म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आश्चर्य व्यक्त करणारंही चिन्ह आहे. एखादा व्हिडिओ पाहून किंवा एखादी घटना घडलेली आहे त्याविषयी आपल्याला आश्चर्य व्यक्त करायचं आहे तर अशा प्रकारे तोंडावर हात ठेवून अशा प्रकारचं हे चिन्ह आहे म्हणजे या घटनेविषयी मला आश्चर्य वाटतंय, अम्मो त्याला संस्कृतमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर एखादी लाजीरवाणी घटना घडलेली असेल तर लज्जा हे चिन्ह आहे. बघा, लाजतोय आपण एखाद्या गोष्टीला तर त्याविषयी हे चिन्ह आहे. त्याच्यानंतर मौनम, मौनम म्हणजे काहीच बोलायचं नाही आहे, काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही आहे तर मौनम, शांत शांत बसायचं आहे या अर्थाचं चिन्ह आहे. किंवा एखाद्या ठिकाणी बोलण्यास मनाई असेल, काही ठिकाणी शांतता राखा अशा प्रकारचं चिन्ह असतं, त्यावेळेला देखील संस्कृतमध्ये त्याला मौनम म्हणजे शांतता राखा अशा अर्थाचं हे चिन्ह आहे की काहीच बोलायचं नाही, बोलण्यास मनाई आहे, शांतता राखली पाहिजे अशा प्रकारे जेव्हा म्हणजे तिथं जरी लिहिलेलं नसेल तरी चिन्हांच्या द्वारा म्हणजे जे काही जे निरक्षर आहेत त्यांना कळावं यासाठी ही चिन्ह वापरतात. आणि त्या चिन्हांच्या द्वारा जरी ते साक्षर नसले, निरक्षर असले तरी त्यांना देखील कळत असतं की या चिन्हांच्यातून काय भावना व्यक्त करायची किंवा काय कशाचं पालन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, कोणत्या नियमाचं पालन या ठिकाणी करायचं. तर हे अशा प्रकारे चिन्हांचा वापर करून भावना व्यक्त केल्या जातात. त्यापैकी हे चिन्ह आहे मौनम. त्याच्यानंतर पुढचं चिन्ह आहे हंत. अरे रे, खेद व्यक्त करायचा आहे, एखादी घटना घडलेली आहे त्याविषयी खेद व्यक्त करायचे तर अशा प्रकारे हे चिन्ह वापरतात खेद व्यक्त करण्यासाठी. हंत, अरे रे, वाईट झालेलं आहे, वाईट वाटत आहे या अर्थी. परिहासह, एखाद्याची थट्टा, चेष्टा, मस्किरी करायची असेल किंवा एखाद्या विनोदाची प्रतिक्रिया द्यायची असेल, विनोदी मेसेजची प्रतिक्रिया द्यायची असेल तर अशा प्रकारे परिहासह, चेष्टा, थट्टा या अर्थाचं हे चिन्ह आहे. करतल वादनम, कर म्हणजे हात, तल म्हणजे तळ या अर्थी, करतल म्हणजे तळहात या अर्थी. वादनम, एखादी चांगली घटना घडलेली आहे, एखाद्याचं कौतुक करायचं आहे त्यावेळेला टाळ्या वाजवून आपण त्याचं कौतुक करतो किंवा स्वागत करतो अशा वेळेला हे चिन्ह वापरतात. म्हणजे करतल वादनम की हात हात दोन्ही हाताने टाळ्या वाजून मी तुझं स्वागत करतो किंवा तुझं कौतुक करतो या अर्थाचं हे चिन्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं चिन्ह जे आहे ते धावनम, धावत मी एखाद्या ठिकाणी जात आहे, एखाद्या ठिकाणी धावत येत आहे, प्रतिक्रिया मेसेजची पण देत असताना मी पळत आलोच आहे किंवा येतोच आहे, येतोच आहे अशा प्रकारे धावनम हे चिन्ह वापरतात म्हणजे मी पळत पळत येत आहे या अर्थी, पटकन येत आहे. त्याच्यानंतर नर्तनम, नर्तनम नृत्य या अर्थाचं चिन्ह आहे. नृत्य करताना एक बाहुली आहे त्या ठिकाणी म्हणजे नृत्य किंवा एखाद्या डान्सचा क्लास असेल तर अशा प्रकारे चिन्हांच्या द्वारा कळत असतं आपल्याला की काय आहे, नेमका कशाचा क्लास आहे तो, तर अशा प्रकारे नर्तनम असं संस्कृतमध्ये त्याला म्हणतात. त्याच्यानंतर योगक्रिया, योग करताना एक मुलगी घेतलेली आहे बघा चिन्हामध्ये, योगक्रिया या अर्थाचं हे चिन्ह आहे. योगक्रिया सुरू आहे किंवा एखाद्या योग किंवा योग योगासने, योगासनांचा क्लास असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह वापरलेलं असतं की या ठिकाणी सर्व प्रकारची योगासनं घेतली जातात, मग आपल्याला कळावं यासाठी हे चिन्ह बरंच काही. किंवा लागून पण ही चिन्ह दिसली तर पुढे काय आहे, कशाचा क्लास आहे हे आपल्याला कळतं यासाठी देखील या चिन्हांचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचं आहे तरणम, तरणम पोहणे या अर्थाचं चिन्ह आहे. स्विमिंग या अर्थाचं चिन्ह आहे, पोहण्याचा क्लास आहे, स्विमिंग टँक आहे या अर्थाने तिथं वापरलं जातं हे चिन्ह. त्याच्यानंतर स्पष्टीकरणम, एखादी गोष्ट स्पष्टीकरण करत असताना आपले डोळे मोठे होतात त्याच अर्थाने हे चिन्ह वापरलेले, मोठ्या डोळ्यांचं हे चिन्ह आहे. बघा, एखादी गोष्ट स्पष्टीकरण करत असू आपण तर त्यावेळेला हे चिन्ह वापरतात, स्पष्टीकरणम. त्याच्यानंतर ईक्षणम, पाहणे, CCTV कॅमेरा असतो सगळीकडे बऱ्याच ठिकाणी तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की CCTV कॅमेऱ्याच्या कक्षात आहात आपण,
मग त्या वेळेला देखील ई क्षण म्हणजे पाहत आहे, कोणतरी तुमच्याकडे तुमच्यावर लक्ष ठेवत आहे अशा अर्थाचं हे चिन्ह आहे, डोळ्यांचं चिन्ह. डोळ्यांचं काम आहे पाहणे, मग त्यामुळेच डोळ्यांचा वापर ई क्षण या चिन्हासाठी केलेला, ई क्षण या भावनेसाठी केलेला डोळ्यांच्या चिन्हाचा वापर. त्याच्यानंतर मान्य, एखादी गोष्ट आपल्याला मान्य आहे, एखाद्या घटनेविषयी मान्यता व्यक्त करायची आहे आपल्याला, किंवा एखादा मेसेज आहे तो मेसेज आपल्याला मान्य आहे, त्यासाठी अशा प्रकारचं चिन्ह वापरतात की मान्य आहे मला ही घटना, ही गोष्ट मान्य आहे. आणि त्याच्याच विरुद्ध अर्थाचं चिन्ह आहे बघा अमान्यम. ज्या वेळेला एखादी घटना, एखादी गोष्ट, एखादा मेसेज, त्या मेसेजमध्ये आलेली जी भावना आहे किंवा काय जे मेसेजमध्ये काही जे काही असेल तर ते अमान्य असेल, त्याचा धिक्कार करायचा आहे आपल्याला, ते मान्य करायचं नाही आहे, तर अशा प्रकारचं विरोधी अर्थाचं चिन्ह आहे हे अमान्यम. म्हणजे अंगठा खाली आहे, मान्यमला अंगठावरती आहे आणि अमान्यमला अंगठा खाली आहे. त्याच्यानंतर निर्देशनम हे चिन्ह पण आपण वापरतो, एखाद्या गोष्टीचा निर्देश करायचा आहे, काहीतरी दाखवायचं आहे की हे एखादा मेसेज दाखवायचा आहे किंवा एखादा काहीतरी व्हिडिओ दाखवायचा आहे, तर तो व्हिडिओ आता येतो आहे तर खाली आहे, वर आहे, तर अशा प्रकारचं चिन्ह म्हणजे ज्या ठिकाणी तो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी ते बोट केलं जातं, म्हणजे वर आहे, बाजूला आहे, खाली आहे, तर अशा प्रकारचं चिन्ह आपण वापरतो. निर्देशनम, निर्देश करायचा आहे त्या अर्थाचा, त्या अर्थाचं हे चिन्ह आहे. त्याच्यानंतर लेखनम, लिहित आहे या अर्थाने चिन्ह वापरतात, लेखनम. त्याच्यानंतर चपेटिका, चापट मारायची आहे एखाद्याला तर ते आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मारू शकत नाही, तर त्यावेळेला आपण चपेटिका म्हणजे ज्या वेळेला एखादा काहीतरी आपल्याला न पटणारं काहीतरी मेसेज आलेला आहे किंवा त्याला असं चापट मारावीशी वाटते आपल्याला त्या मेसेज टाकणाऱ्याला, तर त्यावेळेला हे चिन्ह वापरतात, चपेटिका. त्याच्यानंतर नमनम, एखाद्या मेसेज विषयी किंवा कृतज्ञता व्यक्त करायची आहे, नमस्कार करायचा आहे, तर दोन्ही हात जोडलेले हे चिन्ह परिचयाचं आहे, सगळ्यांच्या परिचयाचं आहे हे चिन्ह. आपण बऱ्याच ठिकाणी हे चिन्ह वापरतो, बऱ्याच ठिकाणी या चिन्हाचा वापर होतो, वेगवेगळ्या ठिकाणी या चिन्हांचा वापर होतो, त्यातून वेगवेगळी भावना व्यक्त होते. नमस्कार करायचा असेल, श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यावेळेला देखील नमनम हे चिन्ह आपण वापरतो. चिन्ह बरंच काही सांगून जातात, म्हणजे चिन्हांच्या माध्यमातून, एक छोटंसं चिन्ह त्याच्या माध्यमातून अनेक भावना या व्यक्त होत असतात. त्याच्यानंतर पुढचं चिन्ह आहे साधू, हे चिन्ह देखील आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. चांगलं आहे, उत्तम आहे, कौतुकास्पद आहे या अर्थी साधू, म्हणजे छान आहे या अर्थी हे चिन्ह वापरतात. अशा प्रकारची मुद्रा असते बघा त्याची, या चिन्हाची. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे स्वस्ती, स्वस्ती म्हणजे कल्याण असो, आशीर्वाद देत असताना अशा प्रकारचं चिन्ह हे आहे की कल्याण असो, तुझं कल्याण असो, कल्याण हो, अशा प्रकारचा आशीर्वाद देत असताना स्वस्ती हे चिन्ह वापरतात. त्याच्यानंतर जीतम, एखादे मॅच जिंकलेली आहे किंवा काही स्पर्धा जिंकलेली आहे तर त्यावेळेला अशा प्रकारचं चिन्ह वापरतात. जीतम जिंकण्याचं हे चिन्ह प्रतीक आहे, जिंकण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. तर अशी ही चिन्ह बरंच काही सांगून जातात, जी या भावमुद्रा आहे, आपल्या मनातील भावना या चिन्हांच्या माध्यमातून आपण इतरांपर्यंत पोहोचवत असतो. आणि अशा या म्हणजे आत्ता सध्या जे युग आहे ते फास्ट, हे सगळं काही फास्ट पाहिजे, मग टायपिंग करत बसायला किंवा मेसेज टाईप करत बसायला वेळ नसेल, तर अशा चिन्हांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना त्या मेसेजच्या माध्यमातून आपण पोहोचवत असतो. आणि अशी 30 चिन्हे आपल्या 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, त्या 30 चिन्हांचा संस्कृतमध्ये काय त्याला म्हणतात किंवा संस्कृतमध्ये त्याचा अर्थ काय आहे त्या चिन्हांचा, हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद आहात.